रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये. तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलंय. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची CBI चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नगर शहर जिल्हाध्यक्ष भैया गांधी यांनी केली आहे. यावेळी उपाध्यक्ष संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, सुमित बटुळे यांनी सरकारचा निषेध केला आहे. मुलींचं भविष्य घडविताना शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ घेतला पाहिजे. मुलींना भरारी घेण्यापासून थांबवू नका. तिच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी आईने मुलीच्या पाठीमागे धाडसानं उभं राहावं. महिला सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत असताना मुलांप्रमाणे मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय क्रांती असंघटित कामगार संघटना दुर्गा मंचच्या वतीने महिला दिनानिमित्त वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे घरेलू मोलकरणी महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले ह्या बोलत होत्या. महिला आता चूल आणि मूल एवढ्यापुरत्या मर्यादित न राहता महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये कामाच्या माध्यमातून ठसा उमटविला पाहिजे. विनायक नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर भवन आणि जिमचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या भवनाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण झालं आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या शहराशी, राज्याशी आणि देशाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण काम केलं पाहिजे. स्वच्छतेबाबत सर्वांनी पुढे येऊन लोकचळवळ उभी करावी आणि आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. आमदार संग्राम जगताप यांनी उपमहापौर पदावर काम करण्याची संधी दिली. या संधीच्या माध्यमातून मी आपलं कर्तव्य पार पाडत आहे. शहराच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबद्ध राहू असं प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. अहो येतील किती अन जातील किती तुमच्या डोळ्यानं तुम्हीच पारखा. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. लोकनेता मिळायचा ना निलेश लंके सर्वा सारखा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. विडी कामगार आणि घरेलू मोलकरीण महिलांनी वाढती महागाई विरोधात आणि महिला कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्षाचा नारा दिलाय. तोफखाना येथे विडी कामगार संघटनेच्या कार्यालयात आयटक कामगार संघटना लाल बावटा आणि इंटक विडी कामगार संघटना आणि मोलकरीण संघटनेच्या वतीने महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्व महिलांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार केलाय. या कार्यक्रमासाठी आयटकचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर टाकेकर, लाल बावटा विडी कामगार संघटनेचे उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, मोलकरीण संघटनेच्या कल्पेश प्रशा, इंटकच्या कविता मच्छा, कमलाबाई दोत्रा आदी उपस्थित होत्या. शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचं काम हे सुरूच आहे. त्याचप्रमाणे आनंद ऋषीजी हॉस्पिटल काम करत असून त्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देऊन या योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहे.
जनसेवेचं व्रत घेतलेल्या या हॉस्पिटलला आमचे नेहमी सहकार्य राहील असं प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी केलंय. आचार्य श्री आनंद ऋषीजी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.